तर कसे आहात सगळे? पुन्हा एकदा आमच्या आयुषा वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पुन्हा एकदा आम्ही प्लॅन केलं आहे फणसाड डॅम. जेव्हा आपण ब्लॉग्सला सुरुवात केली तेव्हा मला वाटते दुसरा फर्स्ट ब्लॉग फणसाड डॅमचा, तर पुन्हा एकदा आम्ही त्याच डॅमला व्हिजिट करणार आहोत. तर आमची बाकी सगळी मंडळी पुढे गेलेली आहे आणि थोडं काही कामामुळे मला थोडंसं मागून जायला भाग पडलं. तर मी आता आम्ही तिकडे जाणारच आहोत, तिकडेच ऑन दी वे आहोत. तर आम्ही तिथे जाऊन पुन्हा एकदा फणसाड डॅमवर जाऊन तिथली नक्कीच मजा लुटणार आहोत, आनंद घेणार आहोत आणि फॅमिलीसुद्धा आम्हाला तिथे जॉईंट होईल, म्हणजे आम्ही त्यांना जॉईंट होऊ. तर बघा, हा सुद्धा व्हिडिओ खास असणार आहे. तर आमचा प्रवास आता फणसाड डॅमकडे चालला आहे, तर बघत राहा. ती चिल्ली ही पिल्ली आणि तो पुढचा तो पिल्ली गेला बघ पुढचा. धनुष पिल्ला आहे बा, असं कर. बरं राही आहे चाल. आता तू या व्हिडिओ मध्ये असणार आहे, जी ऍक्शन केलीस ना सेव ना आहेस तू. हा स्कूटी येते पण ना रस्ता खराब आहे, त्यामुळे रिस्क घेणं ना उचित नाही आहे. खुलं खुलं मैदान, क्रिकेट ग्राउंड पाहू शकता. हा मैदान बेलवाडी मैदान, इथे आम्ही क्रिकेट सुद्धा खेळायला येतो. तर ह्याच मैदानातून आज आम्ही जातोय. ग्रीनरी वगैरे दिसायला नको काय, हे नॉटी क्रेज. श्रेयसी बोल काका, बोल लवकर, बोल काकी काकी नीट बोल, इथे बघ इथे बघ, बोल बोल काका काकी आणि पाणी पाणी कुरकुरे बोल. हा गेले होते आम्ही धर धर आपण कसा आला बघ, हा टायगर कसा आला मागे, त्यामुळे तर आपण अद्याप पोहोचलेलो आहोत भोईगर डॅम. हा बघू शकता गेल्या पावसात पावसाच्या आधी हा पूर्णपणे आटला होता. अगं बाई कासवाला
सगळ्यांनी लाईनीत बसा. हे दिदे बस फक्त एवढ्या पाणी मी पण नाही मला पोहता येत नाही पोहण्याचं नाही बिजली नाही माझी पुढची. पाणी अडत जो ह्याला ह्याला भुचकळा ह्याला ह्याला जरा एक भुचकळा आम्ही धरणामध्ये उतरलेलो आहोत मजा करतोय त्याच डॅम मध्ये आलो माझ्या मागे बघा यहाँ पे हाँ चालेल तिथे उभा राहिला सरी इथे उभा राहा ना काही खोल हे बघ एवढा आहे बघ पाणी आहे बघ बसा खाली बसा बसा खाली बसा खाली हां हां बसा खाली मस्त फुल मजा फुगा आला फुगा हे डोकं भिजवा डोकं भिजवा बसा खाली हो मी पण रे फुल मजा करतो आम्ही जसं ते खाली बसल्यानंतर मग ते पूर्णपणे पाणी शिरतं ना मग कपड्यांमध्ये तर ते ब्लर होतं म्हणजे ते बलून्स होतात तशा प्रकारचं त्याचं ते इथे एन्जॉय करतात खूप मस्त पाणी आहे म्हणजे पाण्याची क्लिअरिटी खूप चांगली आहे कारण जेव्हा सुरुवातीला पाणी फ्लो होतो ना बऱ्याचशा प्रमाणामध्ये गडूळ असतं पण बघायला गेलं तर पाणी पूर्ण हिरवं आहे आणि खालचं तळसुद्धा क्लिअर दिसतं त्याच्यामुळे मजा वाटते आणि पाणी एकदम क्लिअर आहे जड पण नाही आहे तेवढं हलकं पाणी आहे हां फुगा 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 छोटी बिल्ली छोटी कंपनी मजा करते हा वडाला वाला आहे वडाला वरून आलेला आहे मी नक्की वडाला काम करू कहाचे आया तू कहाचे आया तू आणि ही अंशी अंशी फ्रॉम फ्रॉम भोईकर येस येस
डॅम होम भुईघर हे हमारा गावची मॉडेल है। ये हमारा वड़ा लगा सब्सक्राइबर है और ये देखो ये खुश हो गए। यस यस। और ये वड़ा लगे फट के हाथ में आई है। आणि ही सागर मामाची फॅन मंडळी हे सागर मामाच्या हा ते तीन पाती पंख असतो त्याची ही एक पात ही दुसरी पात ही तिसरी पात आणि चौथी पात आणि ती चौथी पात आहे ते तो मोठा जो राऊंड असतो तो राऊंड आहे आणि हे तीन पाती आहेत आणि तुम्ही पण जर तू गेलास नाही तर मी डुबीन। हा मग जा। हा मी ठेवीन घे। गोपाला नाही पाणी घाट उतानी रे
आवडता डॅम आहे माझा आणि इथे मी दरवर्षी आनंद लुटायला येतो. यावर्षी फॅमिलीसोबत मी आनंद लुटायला आलोय, म्हणजेच धरणाची मजा घ्यायला आलोय आणि खूप मजा वाटते. पाऊस, निसर्ग, हिरवा असा परिसर आपण बघतोय, खूप मस्त वाटते. आणि इकडे आपण बघतोय खूप मजा करताना. थोडासा डान्स चालू आहे, डान्स या ठिकाणी धरणावर. आणि एवढ छोटीशी स्वरा प्रॅक्टिस सेशन चालू आहे, ट्रायल. मामा त्याला माहित आहे की मी व्हिडिओ चालू ठेवलाय. त्यांचं पहिले सगळं सेटअप चालू आहे, ते सगळे ऍडजस्ट करतायत आणि सगळं मग फायनल झालं की मग त्यांचं जे ऍक्शन जे नाचणार आहेत. तर अशा प्रकारे आम्ही खूप खूप मजा केली. तर या सीझनची पहिलीच आमची व्हिजिट होती, म्हणजे ह्या पावसाळी सीझनची. आणि हे सगळे आपले जे सोबत होते सगळे आमचे रिलेटिव्ह आहेत. ॲक्च्युली काही वडाळ्यावरून आलेत, काही खोपोलीचे, काही इथली लोकल, अशा प्रकारचे सगळे आम्ही एकत्र. आणि आमचा प्लॅन होतं की आज डॅमवर जायचं म्हणून, आणि खूप मजा केली, तुम्ही बघितलं असाल. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर घेत घेऊन येणारच आहोत. यापुढे सुद्धा बघत राहा आमच्या चॅनलला. जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा, कारण काय तुमच्या कमेंट्स असतील, बॅड असतील, चांगले असतील तर आम्ही ॲक्सेप्ट करू. पण आम्हाला पण कळवा, म्हणजे आम्हाला पण ह्याच्यामध्ये थोडं मोटिवेट मिळेल, आम्ही सुद्धा थोडंसं फॉरवर्ड होऊ की तुमच्या कमेंट्स किंवा लाईक्सने. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही घेत राहू, तोपर्यंत थांबतो. खूप एन्जॉय केलं, पुन्हा एकदा आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आम्ही इथेच थांबतो. मी ईश्वर, मी श्रावणी, भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.